नमस्कार मान्सून वाऱ्यात बदल महाराष्ट्रात पावसात मोठा खंड तर, तर जूनच्या या तारखेनंतर महाराष्ट्रात धरणार पाऊस पुन्हा जोर पाहुयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर एक हजार चार तर दक्षिणेकडील भागावर एक हजार सहा हेक्टापासकल इतका हवेचा धाब अधिक राहील यानंतर तेवीस जून रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन तो उत्तरेस एक हजार सहा तर दक्षिणेस एक हजार हाठ हेक्टापासकल इतका होईल यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल हवेचा दाब वाढल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते अशी स्थिती सव्वीस जूनपर्यंत कायम राहील एकूणच या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील उघडीपीचा कालावधी हा जास्त राहणार आहे राज्यात हवामान ढगाळ राहणार असून वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील पश्चिम विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी वीस किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे तर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसात उघडी राहण्याची शक्यता आहे आज कोकण आणि कोकणलगतच्या मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता आणि विदर्भातील तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे तर उद्यापासून कोकणातील दोन ते तीन जिल्हे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे तर बावीस जूनलाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून तेवीस जूनलाही महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात सत्तावीस जूनपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढायला सुरुवात होणार आहे तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद